खेकडा खेकडा एक पाठीचा कणा नसलेला म्हणजे अपृष्ठवंशी प्राणी आहे. खेकडे खूप जुने प्राणी आहेत. खेकड्यांच्या 4000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. खेकडे दिवसाला 1 ते 3 दशलक्ष अंडी देतात. ते 10 पायांचे प्राणी आहेत जे बाजूने कडेकडेने चालतात आणि पोहतात. त्याचे शरीर सपाट आहे. 2 फिलर अँटेना आहेत. 2 डोळे आणि 10 पाय. त्यांचे डोळे देठाच्या शेवटी असतात. ते आवाजाद्वारे संवाद साधतात. ते मांस आणि वनस्पती दोन्ही खातात. ते सर्व भक्षी प्राणी आहे. खेकड्यांमध्ये चिटिन पासून बनलेला एक्सोस्केलेटन असतो. शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे खेकड्यांच्या काही प्रजाती धोक्यात आल्या आहेत. बहुतेक खेकडे समुद्र किनारी आणि किनारी भागात आढळतात. ते आकारात मोठ्या प्रमाणात बदलतात. ते खारट किंवा ताजे पाण्यात राहतात. खेकड्यांना 10 पाय असल्यामुळे त्यांना डेकापॉड असेही म्हणतात. त्यांचा बाह्य सांगाडा असतो ज्याला शेल म्हणतात. हे त्याच्या खाली असलेल्या मऊ उत्तकांना संरक्षण प्रदान करते. त्यांचे शरीर विभागलेले आहे. ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पाहायला मिळतो. कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात. खेकडा खाण्याचे काही फायदे आहेत, जसे की शरीराला ऊर्जा, व्हिटॅमिन्स व प्रोटीन पुरवते. प्रतिकार शक्ती वाढवते. सर्दीसाठी उत्तम. त्वचा हाडांच्या मजबूतीसाठी खेकडा खाणे चांगले मानले जाते. काही लोक औषध म्हणून त्याचा उपयोग करतात. जोरदार मागणीमुळे निर्यात बाजारात चिखल्या खेकडा अत्यंत लोकप्रिय आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच खेकडे खाणारेही मोठ्या प्रमाणात आहेत. अशीच गरज ओळखून पुण्यातील 2 शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून ते मोठ्या प्रमाणात नफाही कमावत आहे.